पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीमधील गारमालवाडीमध्ये 425 मीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून 8 लाख रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या विकास कामाचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच संतोष पाटील, किसन म्हात्रे, मोर्बे उपसरपंच परशुराम नावडेकर, खैरवाडी उपसरपंच हनुमान खैर, बाळाराम उसाटकर, मोर्बे माजी सरपंच नारायण भगत, जनार्दन कोळंबेकर, प्रकाश भगत, खाणाव उपसरपंच बाळाराम पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाळे, पिंटू म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार साहेब असू द्या, रामशेठ ठाकूर साहेब असू द्या, पण अरुण शेठ साहेबही सातत्याने प्रयत्न करून या विभागाचा कायापलट करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे आणि जनतेला भरभरून विकास कामं करण्याचा प्रयत्न म्हणजे देण्याचं काम केलेलं आहे. आज आमच्या या विभागामध्ये कुठलाच काम कुठल्या गावामध्ये राहिलं नाही, फक्त या गावाचा प्रश्न होता तो नल पाणी पुरवठा आणि रस्त्याचा योजनेचं काम आज आपलं हस्ते अरुण शेठ साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. संपन्न कायापलट वर्षण करतोच. या विभागाची कायापलट करण्याचं काम आम्ही सातत्याने मेहनत करून अहोरात्री भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही कायापलट करण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये करणार आहे. प्रत्येक गावामध्ये वाड्यामध्ये विकास करण्याचा ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सरकारच्या योजनाही राबवण्याचं काम करणार आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व मतदार बंधू भगिनींना माता भगिनींना विनंती करेन का कुठेतरी भारतीय जनता पार्टी काम करीत असेल आणि कुठलाही नेता 15 वर्ष झोपलेला असेल ना तो येत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही 10,000 5,000 मागणी करणार कुठेतरी बलिपारणार असा काम करू नका. पक्ष हा पक्ष सातत्याने पक्षाचं लक्ष आहे. कोण कुठं जातो कोण काय करतो त्यासाठी आपण कटिबंधन राहा, कारण भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे. विकासाच्या माध्यमातून आपल्याला आयुष्याचा संसार करायचे आणि संसारच्या माध्यमातून आपला पक्ष जमलाचा आहे आणि आपलं घर जमलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कामकाज करा, तुमचा जे विकास असतील ते कुठंच कमी पडून देणार नाही. आज संजय पाटील साहेबांचे सातत्याने मेहनत करता मोर्बेमध्ये विभागामध्ये या परिसरामध्ये अशा पद्धतीचा विकास केलेला आहे आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही थांबणार नाही. या वर्षानेच कायापालट होईल, कारण सर्व जनतेला कल्पना असेल का खैरवाडी मोर्बा असू दे, इथं वडोदरा एक्सप्रेस MMC कॉरिडॉर असू द्या, जंक्शन असू द्या, ज्या जनतेला इथं एवढा आपल्याकडे आणून ठेवलेलं आहे तोच कारभार आपल्याला जमवताना जनतेपर्यंत सगळ्यांचा विकास होणार आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी आपले सर्व कार्यकर्ते सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या विका या वाड्या कोडे असतील त्यांचा विकास केल्याशिवाय वर्षभर थांबणार नाही. वर्षभरात तुमची काया पालट होईल आणि जी तुमची पूर्ण होतील या अशा अपेक्षा तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि बंधू भगिनी तुम्हाला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार साहेब सातत्याने मेहनत करून जरी सत्ता आपली नसली सत्ता त्यांची असली तरी विकास काम करण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी केलेलं आहे. आमदार साहेबांच्या व आणि अविनाश साहेबांनी यांच्यावर तुम्ही खरोखर विश्वास ठेवून सातत्याने आपण जनतेपर्यंत कसं पोहोचवून या प्रयत्न राहा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.